मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये या पाठाचा अभ्यास करणार आहोत. शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग याचा आधारित भेद करू नये. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तीचे जीवित उदाहरण घेऊ नये. धार्मिक कर लादू नये. शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत. या सूचनांना हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्ट स्पष्ट केलेली आहेत ती प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन होय. म्हणूनच या सूचनांचा मार्गदर्शक तत्वे असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. मार्गदर्शक तत्वे तत्वांचा समावेश का केला गेलेला आहे तर भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर होते. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. राष्ट्र बांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात रूपांतर करायचे होते. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोक कल्याणाच्या हितासाठी काय उपाययोजना कराव्यात हे संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. काही महत्वाचे मार्गदर्शक तत्व आहेत. त्याच्यामध्ये शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री आणि पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दिले गेले पाहिजे. लोकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. पर्यावरणाचे रक्षण करायला पाहिजे. राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारक, वस्तू यांचे संरक्षण आपण करायला पाहिजे. समाजातील दुर्लभ घटकांना विशेष संरक्षण देऊन विकासांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. वृद्धापकाळात अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचं संरक्षण करायला पाहिजे. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा आपण अंमलात आणला पाहिजे किंवा करायला पाहिजे. अशाप्रमाणे आपण मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती